दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात ओमिक्रॉनची धडक. परदेशातून आलेला पहिला रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह. आईच्या मृत्यूने व्यथित झालेल्या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्याचे पोलिसांनी वाचवले प्राण. आणि रविवारी राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघातर्फे पार पडले पहिले विदर्भस्तरीय संमेलन. सविस्तर वृत्त. महाराष्ट्रात पुणे मुंबई नंतर आता नागपुरात ओमिक्रॉनचा रुग्ण सापडल्यामुळे नागपुरातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या रुग्णावर एम्स मध्ये उपचार सुरू असून रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सगळ्यात जास्त रुग्ण सप्टेंबर 2020 मिळाले होते. 4 महिन्यानंतर फेब्रुवारी 2021 पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली. दुसऱ्या लाटेतही एप्रिल व मे मध्ये ही संख्या 1,81,749 एवढी झाली, तर 2,290 रुग्णांनी आपले प्राण गमावले. शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांना बेडही मिळत नव्हते, त्यात ऑक्सिजन व औषधांची कमतरता, यामुळे लोकांमध्ये भयावह वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मात्र रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली व जुलैपासून वातावरणातील तणावही निवळला. परंतु आता नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा नागपूर प्रशासन सतर्क झाले आहे. नागपुरात आढळलेला पहिला ओमिक्रॉन रुग्ण पश्चिम आफ्रिकेतून नागपुरात पोहोचला. 6 डिसेंबर रोजी तो विमानतळावर पॉझिटिव्ह सापडला होता. त्यानंतर त्याचं सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं. त्याचा अहवाल रविवारी आल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली. आईच्या मृत्यूने दुखी झालेल्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी नागपूरच्या अंबाझरी तलावात बुडण्यापासून वाचवले. दुसऱ्या एका आत्महत्ये प्रकरणी मृतदेह बाहेर काढण्यासाठी अंबाझरी पोलीस तलाव परिसरात पोहोचले असता अचानक एका तरुणाने तलावात उडी मारल्याचा आवाज आला, ज्यानंतर त्याला तात्काळ प्रभावात वाचवण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी घडली. सकाळी 8:50 अंबाझरी तलावात मृतदेह आढळून आल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी डायव्हरच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पार्क केलेल्या वाहनावरून शव राजेश कृष्णराव काळे, कामगार कॉलनी रहिवासी असल्याचे कळले. ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या काळे यांना पोहण्याची आवड होती. पोहताना त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा कयास बांधून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने पंप हाऊस जवळील अंबाझरी तलावात उडी मारली. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी आणि पथक तातडीने कामाला लागले. चंद्रमणीनगर येथील जलतरुणपटू देवीदास जांभूळकर यांच्या मदतीने तरुणाला बुडण्यापूर्वी तलावातून बाहेर काढले. पोलीस आणि लोकांना पाहून विद्यार्थी रडू लागला, त्यामुळे तो तणाव किंवा नैराश्यात असल्याचे पोलिसांना समजले. 5 महिन्यापूर्वी या तरुणाच्या आईला मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थी हा पालकांचा एकुलता एक मुलगा होता. आईच्या निधनानंतर त्याला आयुष्यात एकटेपणा जाणवू लागला. त्याला अधूनमधून आईची आठवण यायची. त्याला अभ्यासही करावासा वाटत नव्हता. तो डिप्रेशनमध्ये गेला होता. रविवारी पहाटे अंबाझरी येथे आत्महत्येच्या इराद्याने तो 5 पावली येथील घरातून बाहेर पडला. PI अशोक बागुल, हरिदास मडावी, API अचल कपूर, कॉन्स्टेबल प्रशांत गायदने यांनी कसे तरी विद्यार्थ्याला शांत केले. चौकशीत त्याने आईच्या मृत्यूच्या दुःखात आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगितले. पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबियांना माहिती दिली. आमचे API कपूर आणि बाकीचे कर्मचारी नाईट ड्युटीवर असताना त्यांना एक खबर आली की अंबाझरी तलावावर एका अनोळखी इसमाचं प्रेत तरंगताना दिसत आहे. मग API कपूर आणि प्रशांत आणि बाकीचे लोक तात्काळ तिथं घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिथं आता आमच्याकडे ऑलरेडी फुटाळा किंवा अंबाझरी तलावाचे काही पट्टीच्या पोहणाऱ्यांचे नंबर्स असतात. जातानाच आम्ही त्यांना बोलवलं आणि तिथं घटनास्थळ पोहोचले असता ते डेड बॉडी आम्ही काढली आणि त्याचं आयडेंटिफिकेशन चालू असतानाच, त्याच्यावर बाकीचं पंचनामा वगैरे कारवाई चालू असतानाच तिथं धडामगण पाण्यामध्ये आवाज आला. ते API कपूर, प्रशांत आणि बाकीचे जे लोक तिथं हजर होते त्यांनी तात्काळ तिकडे पाहिलं तर एक तरुण पाण्यात उडी मारताना दिसला. यांनी तात्काळ ती डेड बॉडी तशीच सोडली आणि पटकन तिथं पाण्यामध्ये उडी मारली. आमचा कॉन्स्टेबल प्रशांत, API कपूर आणि ते पट्टीचे पोहणारे सज्जस्त होते आणि यांनी पोहून त्याला बाहेर काढला. तो हातपाय झटकत होता आणि त्याच्या नाकातोंडात पाणी गेलेलं होतं. त्याला बाहेर काढल्यावर जी फर्स्ट एड ट्रीटमेंट असते ती API कपूर, प्रशांत आणि बाकीच्या लोकांनी दिली
आणि नंतर तो जेव्हा थोडासा सेटल व्हायला लागला तात्काळ मग त्याला आम्ही स्वतः पण जाऊन तिथं भेटलो. त्याला विचारलं, सुमारे 20 वर्ष वयाचा तो तरुण होता, थोडासा मेंटली डिस्टर्ब होता. दरम्यान मग त्याच्याकडून आम्ही त्याचा पत्ता वगैरे मोबाईल वगैरे घेऊन त्याच्या वडिलांनाही बोलवलं. दरम्यानच्या काळामध्ये अंबाझरी तलावाच्या आसपास फिरणारे काही तिथं लोक पण आले. तिथं असलेलं एक कपल, अनोळखी कपल होतं, त्यांनी पण त्या मुलाला खूप चांगलं समजावलं. त्या मुलाने जी घटना सांगितली ती घटना ऐकून तिचे काळजाला झरे पडण्यासारखी ती घटना आहे, छिद्र पडण्यासारखी. की 4 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी त्याच्या आईचा, जिच्यावर तो खूपच प्रेम करत होता, तिचा अतिशय फ्रीक ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईला वाहनाने चिरडलं, कारंजा लाड. तेव्हापासून याची जी मनस्थिती, ऑलरेडी जी विकल अवस्थेत होता, तो अजून जास्त विकल झाला, विक्षिप्तपणे वागू लागला. आणि त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की तो कमी 3 ते 4 वेळेस सुसायडल टेंडन्सी त्याच्यात आल्या होत्या, निघून गेला होता. त्याचे वडील जेव्हा बोलत होते तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी येत होतं. की त्याचे वडील म्हणायचे की साहेब मी तर ड्रायव्हर आहे म्हणे, मी जेव्हा जातो ड्युटीला तेव्हा घरी येताना माझा मुलगा असेल की नाही याची मला भीती वाटते, शंका वाटते. तर नेमकं काल तसंच झालं म्हणे, आम्ही याला रात्रभर शोधत होतो म्हणे आणि तुम्ही त्याचा जीव वाचवला. बरंच त्यांनी पोलिसांना जे काही आभार मानायचे ते मानले. अतिशय महत्वाची बाब इथं अशी आहे की त्या मुलाला असं वाटत होतं की माझी आई गेली म्हणजे माझं विश्व संपलं. आणि ऑलरेडी तो मनोरुग्ण, काही प्रमाणात मनोरुग्ण असलेला मुलगा अजून जास्त डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यातून त्याने ही घटना अंजाम देण्याचा प्रयत्न केला. जर आमच्या पोलिसांनी आणि त्या पट्टीचे पोहणारे जे होते तात्काळ उडी घेतली नसती तर कदाचित एका डेड बॉडीवर पंचनामा करताना दुसऱ्या डेड बॉडीवर पंचनामा करण्याची वेळ पोलिसांना आली असती. हे सगळं ऐकल्यावर आमचंही मन, हृदय अतिशय डोळे पाणावले, मन भरून आलं, विषण्ण झालं मन. तर माझी जनतेला आपल्या मार्फत ही विनंती आहे की आईवडिलांनी कृपया मुलांचं मन जाणून घेणं गरजेचं आहे. सर्व आईवडील मुलांवर प्रचंड प्रेम करतात पण मुलं आपल्याविषयी काय विचार करतात, विशेषतः ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्ही जर मुलांचा मोबाईल काढून घेतला तर रागात येऊन चिडून जाऊन निघून जाण्याच्या आणि अनेक काही काही सुसाईडच्या अटेम्प्टच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत. तर आपल्या मार्फत माझी आईवडिलांना, पॅरेंट्सना, टीचर्सना, एल्डर्सना, सर्व समाजाला विनंती आहे की वी नीड टू टेक दीज यंग किड्स इन टू कॉन्फिडन्स. ते जर आपल्या स्तराचा विचार करू शकत नसतील तर आपण त्यांच्या स्तराचा विचार करून त्यांचं मन, भावना जाणून घेणं गरजेचं आहे, त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. आज पोलिसांनी फक्त पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशनचा रोल प्ले नाही केलेला आहे तर जीव वाचवण्याचा सुद्धा रोल प्ले केलेला आहे, काउन्सिलरचा सुद्धा रोल प्ले केलेला आहे आणि रिलीफ अँड रिहॅबिलिटेशनमध्ये जी काय भूमिका पोलीस करू शकतात तो सुद्धा रोल आज आम्ही प्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री अमितेश कुमार साहेबांनी, आमचे नॉर्थ रिजन श्री रेड्डी साहेबांनी, विनीता साऊ डीसीपी मॅडमने आम्हाला या बाबतीमध्ये स्पेसिफिक सूचना दिलेल्या आहेत की दैनंदिन रुटीन कामं पोलिसांचे होतातच होतात, मात्र अशा घटना की जिथं पोलिसांचं एक वेगळं रूप बाहेर येणं गरजेचं असतं तिथं सुद्धा तुम्ही आपलं काम व्यवस्थित करा. आणि ही जाणीव आमच्या डोक्यात सतत असायची असते म्हणून आम्ही आमचा जे काही प्रयत्न असेल तो केलेला आहे आणि एक तरुण जीव वाचवलेला आहे. शंकरनगर येथील साई सभागृहात रविवारी राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघातर्फे पहिले विदर्भस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मिर्झा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे होते. यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास ठाकरे, परिणय फुके, अभिजित वंजारी सुद्धा उपस्थित होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघ मागील 7 वर्षापासून ओबीसी समाजाला जे संविधानिक अधिकार मिळायला पाहिजे, संविधानिक सोयी आणि सवलती मिळायला पाहिजे, संविधानिक अधिकार मिळायला पाहिजे जे मागच्या 75 वर्षात आम्हाला कधीच मिळाले नाही, ते मिळवून घेण्याकरता सातत्याने केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, यांच्यापुढे धरणे, आंदोलने, मेळावे, अधिवेशनं घेऊन आम्ही मागत असतो आणि काही वर्षी दरवर्षी आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळत असते, परंतु 100% यश अजूनपर्यंत मिळालेलं नाही. आणि म्हणून ह्या सर्व समाजातल्या ज्या संविधानिक न्यायपूर्ण मागण्या आहेत, समस्या आहेत, त्या सोडवून घेत असताना आम्हाला लीगल ॲडवाईस फार महत्त्वाचा होता की कायदेशीर सल्ला जोपर्यंत संघटनेला मिळणार नाही संघटना योग्य त्या पद्धतीने आपला संघर्ष सुरू ठेवू शकत नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या ओबीसी समाजाच्या वकील लोकांना विनंती केली की आपण सर्व एकत्रित येऊन आपल्या ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्यांसाठी पुढे आले पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून
आम्ही केंद्र सरकारने राज्य सरकारकडून आपल्या सर्व मागण्या मंजूर करून घेऊ शकतो. आज प्रामुख्याने ओबीसीची जनगणना करणे, केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन करणे, विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळवून घेणे, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात वसतिगृह बांधणे ह्या मूळ समस्या आहेत. आणि सध्याचं जे राजकीय आरक्षण धोक्यात आलेलं आहे, हे राजकीय आरक्षण पूर्ववत 27% चालू ठेवण्याकरता संविधानाच्या कलम 243 डी आणि टीच्या सबसेक्शन 6 सुधारणा करून, केंद्र सरकारने सुधारणा करून देशातील ओबीसीला 27% राजकीय आरक्षण मिळवून द्यायला पाहिजे. द्यायला याकरता हा लढा लढण्याकरता राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाची आज स्थापना झाली. त्यांचं आज पहिलं अधिवेशन या ठिकाणी होतं आहे. यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणखी सुदृढ आणि मजबूत होईल याची मला खात्री आहे. म्हाडा येथे नोकरीच्या आशेने रविवारी नागपुरात पोहोचलेल्या उमेदवारांना परीक्षा रद्द झाल्याचे केंद्रावर पोहोचल्यानंतर कळले, त्यामुळे निराश होऊन त्यांना घरी परतावे लागले. म्हाडाची 565 पदे भरण्यासाठी ह्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तक्रार आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी देशभरातील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. परीक्षा देण्यासाठी महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील इतर राज्यातील उमेदवारही येथे पोहोचले होते. तर परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याची माहिती परीक्षार्थींना आल्याने विद्यार्थ्यांमध्ये घोर निराशा झाली. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या SSB पथकाने सलूनच्या आड देहव्यापार करणाऱ्या अड्ड्यावर छापामार कारवाई केली. पोलिसांनी सलूनच्या संचालकाला बेड्या ठोकून 2 सुटका केली. चुनाभट्टी येथील रहिवासी रवी दशानंद चौधरी असं आरोपीचं नाव असून अजनी चौक येथील भवानी चेंबरच्या पहिल्या माळ्यावर त्याचं रेडिफाईन द प्रोफेशन फॅमिली नावाचं सलून आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच या सलूनमध्ये देहव्यापार सुरू केला होता. तो सलूनमध्ये गिराईकांना युवती पुरवायचा. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी SSBने डमी ग्राहकाला सलूनमध्ये पाठवले. रवी व ग्राहकाचा सौदा निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून रवीला आपल्या ताब्यात घेतले. तसेच पोलिसांना सलूनमध्ये 2 आढळून आल्या. रवीने त्यांना पैशाचं आमिष दाखवून देहव्यापार करण्यास सांगितले होते. गरिबीमुळे त्याही यासाठी तयार झाल्या. पोलिसांनी त्या दोघींनाही समज देऊन त्यांची सुटका केली, तर रवीची रवानगी पोलीस कोठडीत झाली. वेकोलीवाणी संकुलातील घुग्गुस खांड संकुलात बांधलेल्या नवीन बायपास रस्त्यावर कारगिल चौकातून पैनगंगेकडे जाणाऱ्या 18 ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिली. शनिवारी सायंकाळी 4 सुमारास झालेल्या अपघातात ट्रॅक्टरवरील 2 मृत्यू झाला, तर 1 गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी बराच वेळ तणावाचे वातावरण होते. मिळालेल्या माहितीनुसार घुग्गुस येथील बैरामबाबा परिसर समोरून ट्रॅक्टर जात होता, त्याचवेळी कारगिल चौकाकडून पैनगंगेकडे जाणाऱ्या 18 ट्रकने अनियंत्रित होत ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.
यामध्ये ट्रॅक्टर चालक मनोज, ट्रॅक्टरवर बसलेला मजूर रुपेश बारसाकडे यांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. दरम्यान घटनास्थळी एकच गर्दी जमली होती. लोकांनी जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मृतांच्या नुकसान भरपाईसाठी लोक बसून होते. माहिती मिळताच मृतांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. ट्रक मालकाकडून मृतांना प्रत्येकी 50 लाखांची मागणी केली असून नुकसान भरपाई मिळेपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून न उचलण्याचा इशारा लोकांनी दिला. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत ऊर्जानगर वॉर्ड क्रमांक 6 नेरी गावात सकाळी शौचास गेलेल्या एजाज खान नामक इसमावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात एजाज गंभीर जखमी झाला असून परिसरातील वन्य प्राण्यांच्या सतत होणाऱ्या या हल्ल्यांमुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी एजाज खान रमजान खान पठाण स्मशानभूमीजवळ शौचास गेला असता बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. एजाजच्या ओरडण्याचा आवाज ऐकता जवळपास घर असलेला कालिदास दुर्योधनने इतर लोकांना मदतीसाठी आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून दीपक येरेवार लाठी घेऊन पळत आला असता बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला. या दरम्यान एजाज मात्र चांगलाच जखमी झाला होता. त्याच्या मानेवर, डोक्यावर व डोळ्यावर गंभीर घाव पडले. घटनेच्या एक दिवस आधी गावातल्याच एकाच्या घराच्या अंगणात रात्री बिबट्या फिरताना आढळून आला होता. मागील 2 वर्षात येथील परिसरात 4 लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला असून 2 गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून वनविभागाने याकडे लक्ष देत लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी येथील लोकांनी केली आहे. मोटर वाहन कायद्यातील दंड कमी असल्याने वाहन चालक बेधडक व मनमानीपणे नियमाविरुद्ध ओव्हरलोड वाहने चालवून वाहतूक नियमांची पायमल्ली करत आहेत. मात्र आता सरकारने अशा प्रकरणांमध्ये सुधारित मोटर वाहन कायदा केला आहे. राज्यात 1 डिसेंबरपासून मोटर वाहन सुधारणा कायदा 2019 अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे नवा कायदा अशा लोकांना मोठी शिक्षा देणारा ठरत आहे. नव्या नियमानुसार ओव्हरलोड मालाची वाहतूक करणाऱ्यांनी दुसऱ्यांदा नियम मोडण्याचा विचार न करता विहित यंत्रणेपेक्षा जास्त भार घेऊन वाहन चालवल्यास त्यांना थेट 40,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे न बाळगणाऱ्या वाहन चालकांनाही दंड आकारण्यात येणार असून वाहनाचे वजन ठराविक वजनापेक्षा जास्त असल्यास प्रतिटन अतिरिक्त दंड आकारण्यात येणार आहे. राज्यात ठिकठिकाणी विविध वाहनांमध्ये ओव्हरलोड माल भरला जातो. विशेषतः गोंदिया जिल्ह्यातून मुंबई कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावर अशा कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या जातात. पूर्वी जादा वजन असलेल्या वाहनांना टनानुसार दंड आकारला जात होता. ओव्हरलोड वाहनांबाबत अनेक वेळा वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र आता मोटर वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. दंडाची रक्कम थेट 40,000 रुपये करण्यात आली आहे. तर आता विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.